सब्जेक्ट साइंस स्टैंडर्ड 7 पार्ट 9 उष्णता। पार्ट 9 उष्णता, निरीक्षण करा व चर्चा करा। चित्रामध्ये दिसणाऱ्या विविध घटनांमधील कारणे कोणती ते चित्राखालील चौकटीमध्ये लिहा। करून पहा, हाताचे तळवे एकमेकांवर घासून आपल्या गालावर ठेवा व काय जाणवते ते पहा। चित्रातील उदाहरणावरून आणि वरील कृतीवरून आपल्याला उष्णता ऊर्जेचे काही गुणधर्म लक्षात येतात। सूर्यापासून येणाऱ्या उष्णतेचे अनेक परिणाम व उपयोग आहेत। ही उष्णता पृथ्वीवर कशी येऊन पोहोचते? उकळेपर्यंत तापवलेल्या पाण्याची उष्णता गॅस बंद केल्यावर हळूहळू का कमी होत जाते? ही उष्णता कोठे जाते? ग्लासमधील बर्फामुळे आजूबाजूच्या हवेतील बाष्प थंड होऊन ग्लास बाहेर जमा होते। पदार्थाचे तापमान मोजण्यासाठी तापमापी वापरतात। उष्णतेमुळे पदार्थाचे होणारे अवस्थांतर आपण मागील इयत्तेत अभ्यासले आहे। उष्णतेचे संक्रमण सांगा पाहू। कढईत बासुंदी ढवळणारा हलवाई झाऱ्याच्या टोकाला कापड का बांधून ठेवतो? फुलपात्रातून गरम दूध पिताना आपण फुलपात्र रुमालाने का पकडतो? अशी इतर उदाहरणे कोणती आहेत त्यांची नोंद करा। जेव्हा आपण गरम वस्तू थंड वस्तूच्या सानिध्यात नेतो तेव्हा थंड वस्तू गरम होते व गरम वस्तू थंड होते। यावरून उष्णतेचे संक्रमण गरम वस्तूकडून थंड वस्तूकडे होते हे आपल्या लक्षात येते। उष्णतेचे संक्रमण म्हणजे उष्णतेचे एका स्थानाकडून दुसऱ्या स्थानाकडे जाणे होय। उष्णता संक्रमणाचे प्रकार, उष्णतेचे वहन, अभिसरण व प्रारण। करून पहा, साहित्य स्टेनलेस स्टील किंवा लोखंड, ॲल्युमिनियम, तांबे यांच्या पट्ट्या, मेणबत्ती, बर्नर, टाचण्या इत्यादी। कृती, साधारणपणे 30 सेंटीमीटर लांबीच्या समान आकाराच्या स्टेनलेस स्टील किंवा लोखंड, तांबे, ॲल्युमिनियमच्या पट्ट्या घ्या। प्रत्येक पट्टीवर 2-2 सेंटीमीटर अंतरावर मेणबत्तीच्या साह्याने मेणाचे ठिपके द्या। प्रत्येक ठिपक्यात 1-1 टाचणी उभी खोचा। आता स्टील किंवा लोखंडी, ॲल्युमिनियम व तांब्याच्या पट्टीची टोके एकाच वेळी बर्नरच्या ज्योतीवर धरा। थोडा वेळ निरीक्षण करा। काय दिसते? कोणत्या पट्टीवरील टाचण्या लवकर पडू लागतात व का? टाचण्या बर्नरच्या ज्योतीच्या बाजूकडून पडतात, याचा अर्थ उष्णतेचे वहन पट्टीच्या उष्ण टोकापासून थंड टोकाकडे होते। पदार्थाच्या उष्ण भागाकडून थंड भागाकडे होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणास उष्णतेचे वहन असे म्हणतात। तांब्याच्या पट्टीवरील टाचण्या सर्वात प्रथम पडत जातात। लोखंडी पट्टीवरील टाचण्या त्या तुलनेत उशिरा पडतात। तांब्यातून उष्णता जलद वाहते। उष्णतेचे पदार्थातील वहन त्या पदार्थाच्या गुणधर्मांवर अवलंबून आहे। उष्णतेचे वहन स्थायुरूप पदार्थामधून होते, म्हणजेच उष्णता वहनास माध्यमाची आवश्यकता असते। उष्णतेचे संक्रमण द्रव पदार्थामधून कसे होते? साहित्य चंचुपात्र, पोटॅशियम परमँगनेटचे खडे, बर्नर, पाणी इत्यादी। कृती, काचेच्या एका चंचुपात्रात पाणी घ्या। चंचुपात्राला गॅस बर्नरच्या साह्याने मंद उष्णता द्या। पोटॅशियम परमँगनेटचे काही खडे त्यात टाका। आता चंचुपात्रातील पाण्याकडे नीट लक्ष देऊन पहा। काय दिसते? पाण्यात खालून वर व पुन्हा खाली येणारे प्रवाह दिसतील। पोटॅशियम परमँगनेटमुळे हे लाल जांभळे प्रवाह लगेचच ओळखता येतात। पाण्याला उष्णता देण्यास सुरुवात केल्यानंतर तळालगतचे पाणी गरम होते व त्याची घनता कमी होऊन ते वरील भागाकडे जाते व त्याची जागा वरून येणारे थंड पाणी घेते। अशा प्रकारे उष्णतेचे संक्रमण प्रवाहाद्वारे होते। या क्रियेस उष्णतेचे अभिसरण असे म्हणतात। अभिसरण द्रव व वायुरूप पदार्थामध्येच
होऊ शकते. अभिसरणाला माध्यमाची आवश्यकता असते. साहित्य, परीक्षा नळी, बर्फाचा खडा, स्टीलची जाळी, बर्नर, मेणबत्ती इत्यादी. कृती: एका परीक्षा नळीत पाणी घ्या, स्टीलच्या एका जाळीत बर्फाचा एक तुकडा गुंडाळून परीक्षा नळीत सोडा, तो तळाशी जाईल. आता चिमट्याने परीक्षा नळी पकडून आकृतीत दाखवल्याप्रमाणे तिरकी धरून तिच्या वरच्या भागाला बर्नरने उष्णता द्या. त्या भागातील पाणी उकळू लागेल तेव्हा उष्णता देणे बंद करा. आता तळाशी असलेल्या बर्फाच्या खड्याचे निरीक्षण करा. वरील भागाला उष्णता दिली तरीही ती तळापर्यंत पोहोचत नाही. एक असे घडते, उष्णतेमुळे घंटा कमी झालेले पाणी खाली जाऊ शकत नाही, त्यामुळे अभिसरण क्रिया घडत नाही. कृती: एक मेणबत्ती पेटवून उभी करा, तिच्या दोन्ही बाजूंनी तळहात दूर धरा, हात थोडे थोडे जवळ आणा. काय जाणवते? तुम्ही शेकोटी जवळ किंवा सकाळी कोवळ्या उन्हात उभे राहिले आहात का? सूर्य आपल्यापासून लाखो किलोमीटर अंतरावर आहे. सूर्य व पृथ्वी या दरम्यान हवाही नाही, हवेचा थर पृथ्वीलगतच आहे. मग ही उष्णता आपल्यापर्यंत कशी आली? कोणतेही माध्यम नसताना ही उष्णता संक्रमित झाली. अशा प्रकारे माध्यम नसतानाही होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणास प्रारण असे म्हणतात. विज्ञानाची किमया: निसर्गातील अनेक वस्तू, उदाहरणार्थ झाडे, डोंगर, दगडगोटे, रस्ते यापासून उष्णतेचे प्रारण होत असते. या प्रारणाचा वापर करून रात्रीच्या वेळी आजूबाजूचा परिसर दिसू शकेल असा कॅमेरा विकसित झाला आहे. त्याला अवरक्त कॅमेरा म्हणतात. अशा कॅमेऱ्याचा वापर करून रात्रीच्या वेळेस शत्रूच्या हालचालीवर नजर ठेवता येते. उष्णतेचे प्रारण होत असताना ही प्रारणे जेव्हा एखाद्या वस्तूवर पडतात तेव्हा उष्णतेचा काही भाग हा वस्तूकडून शोषून घेतला जातो, तर काही भाग परावर्तित केला जातो. एखाद्या पदार्थाची उष्णतेची प्रारणे शोषून घेण्याची क्षमता ही त्याच्या रंगावर तसेच अंगभूत गुणधर्मांवर अवलंबून असते. करून पाहूया साहित्य. ॲल्युमिनियमचे एकसारख्या आकाराचे दोन डबे, दोन सारखेच काचेचे लहान ग्लास, पाणी, तापमापी, काळा रंग इत्यादी. कृती: एक डबा बाहेरून काळ्या रंगाने रंगवा, तो वाळू द्या, दुसरा तसाच ठेवा. नंतर दोन्ही डब्यांमध्ये समान तापमानाचे पाणी भरलेले प्रत्येकी एक एक ग्लास ठेवा, झाकण लावा. हे दोन्ही डबे उन्हात ठेवा. उन्हात 2 तास ठेवल्यावर या दोन्ही डब्यांमधील ग्लासातील पाण्याचे तापमान मोजा. तापमानातील फरकाचे कारण सांगा. उष्णतेचे सुवाहक व दुर्वाहक: एका काचेच्या चंचुपात्रात स्टीलचा चमचा, तांब्याची पट्टी किंवा सळई, कंपासमधील डिव्हायडर, पेन्सिल, प्लास्टिकची पट्टी ठेवा. त्यामध्ये गरम केलेले पाणी टाका, 60 ते 70 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापलेले. थोड्या वेळ थांबून त्यातील प्रत्येक वस्तूच्या पाण्याबाहेरील टोकाला स्पर्श करा व तुमची निरीक्षणे खालील तक्त्यामध्ये नोंदवा. यावरून काय निष्कर्ष काढाल? काही पदार्थ उष्णतेचे सुवाहक आहेत तर काही दुर्वाहक आहेत. तांब्याच्या पट्टीतून किंवा भांड्यातून उष्णता सहजपणे वाहून नेली जाते, परंतु प्लास्टिक, लाकूड यामधून उष्णतेचे वहन सहजपणे होत नाही. गरम चहा काचेच्या ग्लासमध्ये किंवा मातीच्या कपात घेतला तर तो आपण सहजपणे हातात धरू शकतो, पण तो चहा स्टीलच्या ग्लासमध्ये किंवा तांब्याच्या भांड्यात घेतला तर तो ग्लास किंवा भांडे आपण हातात घेऊ शकत नाही. जरा डोके चालवा. उन्हाळ्यात पांढरे तर हिवाळ्यात गडद किंवा काळ्या रंगाचे कपडे का वापरतात?
उष्णतेमुळे स्थायू पदार्थाचे होणारे प्रसरण व आकुंचन करून पाहूया. साहित्य, धातूचे कडे, धातूचा गोळा, बर्नर इत्यादी. कृती, एक धातूचे कडे व एक धातूचा गोळा अशा आकाराचे घ्या की गोळा कड्यातून जेमतेम आरपार जाईल. गोळा तापवा व तो कड्यातून आत जातो का ते पहा. आता गोळा थंड होऊ द्या व तो कड्यातून जातो का ते पहा. या प्रयोगावरून तुमच्या लक्षात येईल की उष्णतेमुळे धातू प्रसरण पावतात आणि उष्णता काढून घेतल्यास आकुंचन पावतात. उष्णतेमुळे स्थायूंचे प्रसरण होते व उष्णता काढून घेतल्यास ते पुन्हा मूळ स्थितीत येतात. मात्र निरनिराळ्या स्थायूंचे प्रसरण पावण्याचे प्रमाण निरनिराळे असते. जरा डोके चालवा. रेल्वेचं रूळ, सिमेंट काँक्रीटची पूड यांच्या सांध्यामध्ये फट का ठेवलेली असते? उष्णतेमुळे द्रवपदार्थांचे होणारे प्रसरण व आकुंचन. साहित्य, 500 मिलीचे शंकूपात्र, 2 छिद्रांचे रबरी बूच, काचेची पोकळ नळी, मोजपट्टी, तापमापी, स्टँड, जाळी, बर्नर, आलेख पेपर इत्यादी. कृती, शंकूपात्र पाण्याने पूर्ण भरा. काचेची नळी व तापमापी रबरी भुच्यामध्ये बसवून शंकूपात्राला बसवा. पाण्याला उष्णता देणे सुरू करा. मजपट्टीच्या आधारे काचेच्या नळीमधील पाण्याची पातळी तापमानाच्या प्रत्येक 2 डिग्री सेल्सिअस वाढीनंतर नोंदवा. साधारणपणे 10 वाचणे घ्या. तापमान वाढत असताना पाण्याच्या पातळीत होणारा बदल दर्शवणारा आलेख काढा. उष्णता देणे थांबवल्यानंतर काय होते ते पहा. द्रवाला उष्णता दिली की द्रवाच्या कणांमधील अंतर वाढते व त्याचे आकारमान वाढते. याला द्रवाचे प्रसरण होणे म्हणतात. तापमान कमी केल्यास त्याचे आकुंचन होते. उष्णतेमुळे होणारे वायू पदार्थाचे प्रसरण व आकुंचन. साहित्य, काचेची बाटली, फुगा, गरम पाणी इत्यादी. कृती, एका काचेच्या बाटलीवर फुगा लावा. ही बाटली गरम पाण्यामध्ये धरा. काय होते ते पहा. उष्णता दिल्यामुळे वायूचे आकारमान वाढते. याला वायूचे प्रसरण म्हणतात. तर उष्णता काढून घेतल्यास वायूचे आकारमान कमी होते. याला वायूचे आकुंचन म्हणतात. जरा डोके चालवा. तापमापीमध्ये पारा, अल्कोहोल याचा वापर का करतात? असे होऊन गेले. सर जेम्स ड्युआर हे स्कॉटिश वैज्ञानिक होते. त्यांनी 1892 पहिला थर्मास फ्लास्क तयार केला. म्हणून त्याला ड्युआर फ्लास्क असे म्हणतात. पदार्थ थंड अथवा गरम राहण्यासाठी ड्युआर फ्लास्क आजही वापरात आहे. थर्मास फ्लास्कचे कार्य. जेव्हा आपण एखादा उष्ण पदार्थ फ्लास्कमध्ये ठेवला जातो तेव्हा आतील नळीच्या चकचकीतपणामुळे बाहेर जाणारी उष्णता पुन्हा आत परावर्तित होते, म्हणजेच तिचे प्रारण होत नाही. निर्वात पोकळीमुळे उष्णतेचे वहन होऊ शकत नाही व अभिसरणही होऊ शकत नाही. त्यामुळे उष्णता बाहेरील थंड भागाकडे संक्रमित होत नाही आणि आतल्या आत दीर्घकाळ राहते. तरीही थोडी उष्णता वरील झाकणाच्या बाजूकडून व काचेतून होणाऱ्या अल्पवहनामुळे बाहेर येतच असते. त्यामुळे 2-3 तासानंतर आतील उष्ण पदार्थ तेवढा उष्ण राहत नाही. माहिती मिळवा थर्मावेअर म्हणजे काय. थँक्यू व्हेरी मच. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.